समाजाची प्रगती ही शिक्षणाशिवाय होत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. आणि पावलोपावले आम्हाला आयुष्य जगताना ते अनुभवतोय का बाबा शिक्षणामुळे आपण कमी पडतोय. आज पाहायला गेलं तर बहुतांश विद्यार्थी ठाणे पालघर जिल्ह्यातील आहेत, ग्रामीण भागात दिले आहेत. आज आपण सगळं आपण शिक्षणाने कमी असल्याने ठाणे जिल्ह्यातनं किंवा पालघर जिल्ह्यातनं अनेक धरणं बांधली गेली, परंतु पाणी शहराकडे दिलं, परंतु आपल्याला प्यायच्या पाण्याने आपल्या दर महिन्याला एखादी तरी बघितली पाणी पडत विद्युत पडून मृत्युमुखी झाले पाणी भरलं जातात. आरोग्याची दुरावस्था आपण पाहतोय, शिक्षणाची दुरावस्था आपण पाहतोय, प्रशासनामध्ये भ्रष्टाचार फुकावणार आहे का, प्रत्येक ठिकाणी पैसे दिल्याशिवाय कामं होत नाही. अशा वेळेस ही परिस्थितीला बघून लढत बसण्यापेक्षा आपल्याला आपल्यासाठी विद्यार्थी तयार करायला लागतील, प्रशासनामध्ये घालवायला लागतील. आज वैद्यकीय क्षेत्र राहू दे, शिक्षण क्षेत्र राहू दे का राजकारण राहू दे, ते राज्य घटनेमध्ये सेवा करण्यासाठी उपलब्ध केलं होतं, परंतु त्याचा दुरुपयोग आपण माणसांनी केलेला आहे. त्या सेवापेक्षा फक्त पैसे कमावण्याच्या फॅक्ट्या या उद्देशाने या तिन्ही संस्था वापरल्या जातात, त्यामुळे प्रशासनही सेवेपेक्षा फक्त आणि फक्त भ्रष्टाचार. आणि आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले. आपण बघितल्याशिवाय आपले 20-25 वर्षापूर्वी गोष्ट बघा, तुम्हाला सांगतोय तर आपल्याकडे परप्रांतीय बांधव उत्तर प्रदेश मधून किंवा इतर राज्यातून अनेक लोक गुजरात मधून राजस्थान मधून येत होते व्यवसायासाठी. आज ती परिस्थिती राहिलेल्या तिथले लोक शिक्षणाने इतके पुढे गेले का, युपीएससीचा रिझल्ट बघितला तर युपी 1 नंबरला असते, बिहार 2 नंबरला असतो, सीएचा रिझल्ट बघितला तर राजस्थान 1 नंबरला असतं, 2 नंबरला गुजरात असतं. या सगळ्या शिक्षणामुळे प्रगती होऊन आज सगळ्या गोष्टी ती राज्य प्रगत झालेले आहेत, परंतु आपला महाराष्ट्र कुठेतरी मागे झालेला आहे, कारण शिक्षण व्यवस्थेकडे आपलं लक्ष नाही. हे सर्व आपण नुसतं बोलून चालणार नाही, त्यासाठी जिल्हा प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरले संदीप पाटील सर, परेश सर, केदार सर, हे दिवस रात्र त्याच्यावरती मेहनत करतात आणि त्याच्यासाठी चांगल्या चांगल्या टीम आपल्याकडे शोधून आणल्या जातात. आज आता आपल्याला आज तुम्ही स्वप्न बघितलं तर तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे तर नीट साठी चांगले जे शहरामध्ये मुंबई पुण्यामध्ये जे क्लासेस असतात तशा क्लासेसची व्यवस्था इथे केलेली आहे. तिथे 2-2, 4-4 लाख रुपये फी घेतली जाते, तिथे 1-1 रुपया तुम्ही द्यायची त्या गरज नाही. पालकांनी विद्यार्थ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे की तुला अभ्यास करून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जायचं आहे, तिथे जर कडकडून लोक आरोग्याच्या सुविधा वाचून जर लोक मदत असतील तर तुला डॉक्टर व्हायचे, समाजाची सेवा करायची. अशा प्रकारे पालक त्याच्या पाठ्यामध्ये ठामपणे उभे राहिला तर त्याला कुठलीही अडचण येणार नाही, जिजाऊ त्याच्या पालकातून स्वीकारून त्याला मुलगा डॉक्टर बनवण्याचं काम आहे. आज आपण पाहतोय आपल्याकडे पैसे नसल्यामुळे किंवा आपल्या शैक्षण व्यवस्था नसल्यामुळे सध्या सर आपल्या जिल्ह्यामध्ये दररोज 3 अपत्य मृत्युमुखी पावतात. 2014 जिल्हा विभाजन झाल्या पाहिजे त्या दिवसापासून दररोज पावतात. दर 15 दिवसांनी एक काही आमची डिलिव्हरी जात असताना बाळासाहेब पुण्यातल्या मृत्युमुखी पावते. हा सरकारचा आकडेवारी, याच्यापेक्षा आकडा जास्त असू शकतो, परंतु आमच्या मृत्यूचं कोणाला स्वच्छतेक पडले नाही कारण आमच्याकडे पैसे नाही. त्यासाठी आपल्याला आरक्षणाचा फायदा म्हणा किंवा घटनेतून दिलेला अधिकार म्हणा, आपल्याला जेही करून त्याप्रमाणे जे क्लासेस मुंबई पुण्यामध्ये चालतात दिल्लीत चालतात त्याप्रमाणे क्लासेसची व्यवस्था जिल्ह्यामध्ये इथे केलेली आहे. तर चांगल्या प्रकारे अभ्यास केला, तुम्ही ऍडव्हान्स अभ्यास केला तर आयआयटीला इथले विद्यार्थी गेले पाहिजेत, आयआयटी करून आयआयएम झाले पाहिजेत. जेव्हा आयआयएम करेल विद्यार्थी तेव्हा 2-2, 3-3 कोटी रुपयाचे एक एक पॅकेज मिळेल आणि आम्हाला आमची परिस्थिती बदलत नाही. त्यासाठी आपला जिल्हा वाढता असतो. आता तुम्हाला कॅम्पसाठी तिसरी गोष्ट बोलवले का, तुम्हाला स्पर्धा परीक्षा त्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी यंदा 10वीपासून ज्याप्रमाणे जेईईची तयारी यंदा 10वीपासून करेल त्याप्रमाणे स्पर्धा परीक्षेची तयारी यंदा 10वीपासून करेल. तर आम्हाला 21व्या वर्षी पालघरचा कलेक्टर म्हणा किंवा ठाण्याचा कलेक्टर म्हणा हा या माध्यमातून कळला पाहिजे. अशा प्रकारचा जिल्हा उद्योग आपल्याला प्रश्न पडेल, विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल, पालकांना प्रश्न पडेल, याच्यामध्ये तुमचा काय स्वार्थ आहे, याच्यामध्ये जिजाऊचा काही स्वार्थ आहे. 75 वर्षामध्ये आपण आता हे सर जळगाववरून आलेले मुली उद्या गडचिरोलीला, त्याच्यापेक्षा महाराष्ट्राचा भाग आपला आहे, हा आपला भागाचा विकास करण्यासाठी शिक्षणाची गंगा घरोघरी आली पाहिजे आणि तेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे मोठे अधिकारी घडाल, चांगले आयआयटी आयआयएम इंजिनियर व्हाल किंवा एमबीबीएस नंतर एमडी एमएस डॉक्टर की कराल आणि देश सेवा तुम्ही कराल तेव्हा समाज आपला पुढे जाईल. आणि आज काळाची गरज आहे की बाळांना तुम्ही शिक्षण दिल्याशिवाय आपला समाज पुढे जाणार नाही. सरकार करायचं तेवढे प्रयत्न करू दे किंवा त्यांना करायचं ते करू, पण तू
आपली जबाबदारी द्यायची तर विद्यार्थी आपले या मातीतले शिकले पाहिजे, चांगले अधिकारी झाले पाहिजे, चांगले डॉक्टर झाले पाहिजे, डॉक्टर इंजिनियर झाले पाहिजे, त्याचबरोबर चांगले सीए आणि वकील झाले पाहिजेत. अशा प्रकारचं विधाऊचं स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्णतेसाठी आज पालकवर्ग आणि विद्यार्थी जे निवडक जे हुशार विद्यार्थी आहेत ते संदीप सरांनी पाणी करून त्यांचे विद्यार्थी निवडलेले आहेत. बाकी काही अडचण असेल तुम्हाला प्रश्न पडेल, ऍडमिशनचं काय, राहण्याचं काय, जेवणाचं काय, या सगळ्या गोष्टी बघायला विधाऊ 100% तयार आहे. परंतु तुम्ही सकारात्मक एक पाऊल पुढे या. आपल्याला आपल्या समाजाच्या विकासासाठी आपल्या मुलाला शिकवलं पाहिजे, तो चांगलं शिक्षण घेईल तेव्हा समाज पुढे जाणार आहे. फुटबॉल आपल्या वैयक्तिक स्वार्थापेक्षा किंवा आपल्या छोट्याच्या प्रेमासाठी त्या मुलाला घरी ठेवून किंवा उद्या लाखो रुपये फी भरायला नाही म्हणून त्यांना पुढचं शिक्षण करता येत असेल तर ते दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि ते त्यासाठी तुम्ही जिजाऊकडे आपल्या मुलांना द्या. जिजाऊ ही तुमच्या आई वडिलांप्रमाणे त्या विद्यार्थ्यांवर प्रेम करेल आणि जेव्हा ते शिकून पूर्ण झाल्यानंतर तो तुमच्या राणाचा देईल. त्याला जिजाऊचं काही नाव घेणार नाही का बाबा आमच्याकडे राहू द्यायचं. परंतु विद्यार्थी शिकले पाहिजे, त्यासाठी पालकवर्गानेही प्रयत्न केले पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनीही स्वप्न बघितली पाहिजेत आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिसर केदार सर त्यांची टीम आपल्या बरोबर कायमस्वरूपी असेल आणि तुम्ही पाहिलेलं स्वप्न सध्या काम करण्यासाठी नक्कीच जिजाऊ आपल्या बरोबर असेल हा आपल्याला शब्द देतो. ज्यांना कोणाला काही अडचणी असतील तर रविवारी मी इथे आहे किंवा परदेश सरांचा नंबर भेटेल. ज्या ज्या शाळेत असतील आता येताना आम्हाला एक डोंबिवलीचे पालक भेटेल. काही काळजी करू नका, तुमची शाळा तिथे प्रवेश देत नसेल तर मी इथे प्रवेश देईन. मराठी मीडियमची असेल तरी त्यांना 10वी 12वी पास करून अभ्यास करून पास करून त्याचं शिक्षण कुठे थांबणार नाही याची काळजी आपण घेऊन वयाच्या 21व्या वर्षी आपली पोरं चांगल्या पदापर्यंत पोहोचतील यासाठी आपण एकत्र प्रयत्न करूया. संदीप सरांनी त्यांच्या टीमचे मी परत एकदा आभार मानतो की त्यांनी चांगल्या प्रकारे गेले 3 महिन्यांचे खर्च करून आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काम केलं. जगात काय काय ज्ञान चालतंय, काय काय स्पर्धा झाल्यात मी आठवड्यातून एकदा तरी येऊन ऐकत असायचो. आपल्याकडे बांधा बांधासाठी वाटतो, जमिनीसाठी वाटतो, प्रॉपर्टीसाठी वाटतो. परंतु अमेरिकेमध्ये कशा प्रकारे वाटत होते का उद्या कोण सायन्स मध्ये कोण पुढे जाईल त्याच्यासाठी ते वाटत असतात तर त्याच्यावरती त्यांची चर्चा होत असतात. त्यामुळे आपणही आता अमेरिकेसारखं पुढे जाण्यासाठी तुमच्यासारख्या युवकांची